नमस्कार सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गावी आलेलो आहे. पाहू शकता पाठीमागे माझं घर आहे. तर गावी येण्याचं कारण असं की आज आमची जी ग्रामदेवता आहे अर्थात भोरमध्ये आहे, जे कोरले गाव आहे केंजळगडच्या खाली, तर त्या गावची ग्रामदेवता आहे जन्नी माता. तर ती आमचीसुद्धा ग्रामदेवता आहे. तर त्या ग्रामदेवतेची एक थोडक्यात थोडासा उत्सव आहे. तर त्या उत्सवानिमित्त आज जन्नी मातेच्या यात्रेला आलेलो आहे. तर आता जवळपास सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आमची जी काही सातारची मंडळी आहे तर तीसुद्धा आता ते या यात्रेसाठी येणार आहेत. तर आणि इथून पण आम्ही जी काही तरुण मंडळी आहोत तीसुद्धा आम्ही त्यांच्यासोबत तिकडे यात्रेला जाणार आहोत. तर यात्रा कशी आहे ती तर आपण थोडक्यात बघूयातच, पण आपण कोरलेमधील जे जन्नी मातेचं मंदिर बघणार आहोत तर ते मंदिर आता नव्यानं बांधलेलं आहे, पण मंदिराचा जो पाया असेल किंवा मंदिरातील ज्या मूर्ती असतील तर त्या मूर्तींचं वैभव इतकं फार आणि प्राचीन असं आहे. कारण बऱ्याच वेळा मी त्या मंदिराला भेट दिलेली आहे ग्रामदैवत असल्यामुळं, आणि त्या मंदिराच्या आवारात आजूबाजूच्या झाडाखाली त्या मूर्त्या पाहून अगदी मन विषण्ण होतं की हे मंदिर किती जुनं असावं. तर त्या मंदिराला आज आपण भेट द्यायला चाललेलो आहे. तसेच त्या मंदिरातील मूर्त्या एका व्यवस्थित लाईनमध्ये लावून ठेवलेल्या आहेत तिथल्या काही मंडळींनी, तर ते आपण आता गेल्यानंतरच पाहूयात. तर चला मग आता आजची आपण आपली सफर सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, तर पाठीमागे आल्यानंतर तुम्ही बघू शकता जन्नी मातेचं मंदिर आहे. प्रथम आपण मंदिरातील देवी मूर्ती बघून घेऊयात आणि त्याच्यानंतर या मंदिराच्या आवारामध्येच काही जुन्या मूर्ती तसेच विरगळी सतीशिळा किंवा जुन्या मूर्त्या आहेत त्या एका जागी ठेवलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. शिळा बघायला मिळतात, 1, 2, 3, 4 नंदी तसेच शिवपिंडी काही तसेच स्मृतीशिळा शिळासुद्धा आहेत. तर या इथे व्यवस्थितपणे एका कट्ट्यावरती व्यवस्थितरित्या सुस्थितीत